TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। प्रतिष्ठान ट्रॉफी पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हंगाम इथे रंगत असताना यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय। डीप मध्ये फिल्डर आहे, प्रथमेशने एक चांगला झेल टिपला आणि फलंदाज बाद। फाइनल नंबर दोन चा टॉस इथे जिंकला राजमुद्रा ग्रुप विक्रोलेन्स विक्रोळीने। चांगली लाइन पिचिंग झाल्यानंतर बॉल विकेट कीपरचा वेध घेतला जातो, येतोय डॉट बॉल। पहिल्या अंदाजी केली प्रथमेशने, कॅच चांगली घेतली आहे। शॉर्ट बॉल ऑन साइडला लपेटला अक्षरशः, इथे मात्र जजमेंट पा, वर्ड अ कॅच मिड विकेट काऊ कॉर्नरला, खूप सुरेख झेल तिथे टिपलाय आणि इथे फलंदाज बाद। रवी बुंबकच्या हातामध्ये चुंबक आणि एक चांगला झेल। दुसरा धक्का दिला आहे गोलंदाज विकी ने। पांच षटकांची लढत विकी भोईर, यावेला झेलची संधी आहे। विकेट कीपर खाली येतो आणि किरण पवार ने पकडलाय झेल। अक्षय पवार बॅक टू द पॅव्हिलियन। पहिल्या ओव्हर मध्ये तीन धक्के दिलेत विकी पंढरीनाथ भोईर मॅन फ्रॉम दारावे या गोलंदाजाने। टीम हिमांशु इंटर मुद्रा ग्रुप विक्रोलेन्स ने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न लीडिंग एज आणि इथे मात्र फलंदाज बाद। चौथी विकेट मिळाली आहे गोलंदाज विकी भोईरला। रन झाले 37, 20 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये। यावेळेला सुहास पवारचा फटका हवेत आहे, इथे संधी आहे विकेटची आणि विकी साठी ही पाचवी विकेट। एकदा जोरदार टाळ्या बाजून स्वागत करा। पाच विकेट, 5 विकेट हॉल इथे घेतला या मॅचच्या दरम्यान विकी भोईरने। प्रकाश तारेकर चांगली फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये यावेळेला बाउन्सरचा वापर केलाय। रन आउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला, बॉल हातातून निसटलाय आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न आकाश तारेकर करताना दिसतोय। दोन रन इथे ऍड होतील, तिसरा रनचा प्रयत्न आहे परंतु थांबवलाय। दोन रन इथे टीमच्या टोटल मध्ये, लेग बायचा इशारा इथे येतोय आणि अशा पद्धतीने 17 रनची आवश्यकता असेल येणाऱ्या 12 बॉल मध्ये। 12